नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण मराठी ग्रामरचे काही अतिशय महत्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला वेळ न तो व्हिडिओची सुरुवात करूया ठराविक कर्माने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात तर ठराविक कर्माने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा संयुक्त नसणारा स्वर कोणता तर संयुक्त नसणारा स्वर कुठला तर या ठिकाणी जर पाहिलं तर ई हा स्वर संयुक्त नाही म्हणजे हा कुठला स्वर आहे तर ई स्वर जो आहे हा स्वर आहे रस्व स्वर आहे म्हणजेच पहा जे स्वर दोन स्वरापासून बनतात त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात आता ए ओ आणि आव हे जे काही शब्द हे जे काही स्वर आहेत हे दोन स्वरापासून बनलेले स्वर आहेत म्हणजेच हे संयुक्त स्वर आहेत म्हणजे संयुक्त नसणारा स्वर असणारी ऑप्शन क्रमांक तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रथम अध्याय या शब्दाची संधी सोडवा तर प्रथमा या ठिकाणी पहा प्रथम अध्याय या शब्दाची संधी होणार ऑप्शन क्रमांक दोन प्रथम प्लस अध्याय ऑप्शन क्रमांक दोन असणार या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा मी त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो वाक्यातील बोलतो या वाक्यात शब्दाची जात ओळखा आता पहा बोलतो जो काही शब्द आहे जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात म्हणजेच पहा मी त्याच्याशी बोलतो प्रत्यक्ष बोलतो याचा अर्थ काय बोलण्याची जी काही क्रिया ही कशापासून व्हायली बोलतो या शब्दापासून होत आहे म्हणजे जे वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे म्हणजे जे असणार क्रियापद ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा आता भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा आता सामान्य रूप म्हणजे काय तर पहा ज्यावेळेस नामाला विभक्तीचे परते लावताना ज्यावेळेस नामाला विभक्तीचे परते लावताना त्या नामामध्ये काही बदल केला जातो त्याला सामान्य रूप असे म्हणतात जसे पहा मित्रांनो राम आता हे राम हे काय नाम आहे आता याला जर आपल्याला चाचीचे किंवा ने परते जर लावायचं तर आपल्याला कर काय करावं लागेल रामाने रा मा बदल जव बदल आता ला। मा मा जीञा जीञा मा का मा बदल काय झाला हा जो काय मा बदल झाला आता रामाने हे विभक्तीचा परते लागला म्हणजे पा जो काय हे राम आहे या रामाचं काय बदल काय झाला ने लावण्यासाठी रामा झालं म्हणजे हे काय झालं सामान्य रूप झालं म्हणजेच पा नामाच्या रूपामध्ये बदल विभक्तीचे परते लावण्यापूर्वी जो काय बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात सामान्य रूप म्हणजे काय आता तुमच्या लक्षात आलं असं नामा जे एखाद्या नामाला विभक्तीचे परते लावताना त्या नामाच्या रूपामध्ये जो काय बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात म्हणजे भाऊ या शब्दाचे सामान्य रूप होणार भावा ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते तर पहा प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय पहा सर्वनामाचे प्रकार पडता प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक तर प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय आपल्याला प्रथम पुरुषवाचक विचारलं तर पहा प्रथम पुरुषवाचक म्हणजे म्हणजे बोलणाऱ्याचा प्रत्यक्ष त्यामध्ये संबंध असतो किंवा बोलणारा स्वतःविषयी ज्या वेळेस बोलतो म्हणजे स्वतःचा समावेश करून ज्यावेळेस बोलतो त्याला प्रथम पुरुषवाचक असे म्हणतात आणि द्वितीय पुरुषवाचक म्हणजे समोरच्या समोरच्याला ज्या वेळेस आपण बोलतो त्याला द्वितीय पुरुषवाचक असे म्हणतात तर तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय तर आपण ज्या वेळेस जण तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलतात त्याला तृतीय पुरुषवाचक असे म्हणतात म्हणजेच या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक असणार आम्ही ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आता चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा तर पहा चौपट चारपट दहा बारापट तेरापट का हजारपट म्हणजे पटीमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो ते नेहमी आवृत्ती वाचक आवृत्तीवाचक असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर आता गणनावाचक म्हणजे काय क्रमांकवाचक म्हणजे काय आणि आता क्रमांकवाचक म्हणजे काय पहिला दुसरा तिसरा हे क्रमांकवाचक गणनावाचक म्हणजे काय एक दोन तीन हे झालं चार पट दहा पट पट तेरा पट हे झालं आवृत्तीवाचक म्हणजे आवृत्तीवाचक असणार ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर खेळताना दुर्दैवी बॅट मोडली वाक्यातील क्रियापद ओळखा तर पा क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद आता खेळताना दुर्दैवी बॅट एवढंच जर आपण जर वाचलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे का नाही होत म्हणजेच पहा वाक्याचा अर्थ पूर्ण काय आहे मोडली आपण तुम समज एवढंच म्हणलं खेळताना दुर्दैवी बॅट आता काय त्याचा अर्थ काय काहीच लागणं ना म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण कोणता शब्द करतो, शब्द करतो।, शब्द करतो। था था तर मोडली हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणजे जो शब्द वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात म्हणजे आपल्याला या ठिकाणी क्रियापद ओळखायचं तर क्रियापद असणार मोडणी मोडली म्हणजे ऑप्शन क्रमांक चार असणार या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा परमेश्वर सर्वत्र असतो वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा तर परमो परमेश्वर सर्वत्र असतो सर्वत्र असतो याच्या म्हणजे काय आपल्याला जागा दाखवली जागा म्हणजे काय झालं स्थळ ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर सर्वत्र असतो याचाच अर्थ स्थळ दाखवलं ठिकाण दाखवलं सर्वत्र म्हणजे काय झालं ते स्थळ झालं ठिकाण झालं जागा झाली ज्यावेळी ज्या वाक्यातून स्थळ ठिकाण जागा असा उल्लेख केला जातो त्याला स्थळ वाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा मरावे परिकिर्ती रूपे वरावे उरावे वाक्यातील उभ्यानववी अव्ययाचा प्रकार ओळखा तर मरावे परी कीर्ती रूपे उरावे वाक्यातील उभ्यानववी अव्यय आता उभ्यानववी अव्य म्हणजे काय ज्यावेळेस दो ज्यावेळेस दोन वाक्ये जोडण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला उभ्यानववी अव्यय असे म्हणतात म्हणजे दोन वाक्य जोडण्याचं कार्य उभ्यानवी अव्यय करत असतं तर पहा या ठिकाणी जो काय पर्याय हे न्यूनत्वबोधक बोधक असणार न्यूनत्वबोधक बोधक म्हणजे ज्यातून काहीतरी कमीपणा दर्शविला जातो हो, त्याला न्यूनत्व बोधक असे म्हणतात म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन असणार आता समुच्च बोधक म्हणजे काय जे दोन वाक्य आणि वा यांना जोडले जातात त्याला समुच्च बोधक असे म्हणतात तर विकल्पबोधक म्हणजे काय जे दोन वाक्य किंवा यांनी जोडले जातात त्याला काय विकल्प बोधक असे म्हणतात विकल्प म्हणजे निवडणे तुला कॉफी पाहिजे की चहा म्हणजे दोही पिके एक निवड ज्यामध्ये निवडायचा संबंध असतो त्याला विकल्प बोधक असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा रात्रपाळीचे कामावर दिवसा झोपतात आता रात्रपाळीचे जे काय कामगार दिवसाच झोपतात या वाक्यातील दिवसाच याची आपल्याला विभक्ती ओळख ओळखायची आता नामाला या ठिकाणी काय झोप झोप हे जे काय आता जे काय झोप आणि च हे काय याला परते लागला तर च जो काय परते चाचीचे च हे जे परते आहे ते षष्टीचे असणार ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ज्या वाक्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्हाला शब्दाची शक्ती ओळखण्यासाठी सा सांगितली जाते विभक्ती सॉरी ज्यावेळेस तुम्हाला शब्द वाक्यामध्ये शब्दाची जी काय विभक्ती ओळखण्यासाठी सांगितली जाते त्यावेळेस पहा षष्ठी जर असेल तर चाचीचे हे परते असतात सप्तमी असेल तर तई हे परते असतात संबोधन असेल तर नो असते आणि चतुर्थी असेल तर सलाते आणि सलानाते अशा स्वरूपाचे परते असतात तर तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे जे काही विभक्ती असतात या विभक्तीवर टक्के परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर पहा या ठिकाणी असणार चाचीचे ही षष्ठी विभक्ती असणार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक असणार या प्रश्नाचं उत्तर असतो पुढचा प्रश्न पहा मुलांनी आंबे खाल्ले वाक्यातील प्रयोग ओळखा तर वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी महत्वाच्या असते म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद हे ओळखणं खूप महत्वाचं आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर खाल्ले हे आहे क्रियापद आता खाणारा कोण आहे खाणारा आहे मुलगा काय खात आहे तर आंबा खात आहे म्हणजे आंबा झालं कर्म म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का मुल मुलगा झाला खाणारा म्हणजे तो झाला करता आंब झालं कर्म आणि खाल्ले झालं क्रियापद तर या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या वेळेस क्रिया वाक्यातील जो काही करता असतो कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय असतो मात्र कर्माला विभक्तीचा प्रत्यय नसतो त्यावेळेस तो नेहमी कर्मनी प्रयोग असतो म्हणजेच मुलगा झाला करता त्याला हा प्रत्यय लागला आणि आंबा झाला कर्म आंब्याला कुठलाही प्रत्यय नाही म्हणजे हा कर्मनी प्रयोगाचं वाक्य असणार ऑप्शन क्रमांक दोन असणार या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कवन या शब्दाचा खालीलपैकी कवन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर कवन या शब्दाचा समानार्थी शब्द पहा या ठिकाणी जर पाहिलं तर कोण काय कोणता आणि वरीलपैकी सर्व तर पहा या ठिकाणी कणव या शब्दाचा अर्थ होतो पहा कवन कवन या शब्दाचा अर्थ होतो वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आता सिक्केन वी सिक्केन वी या शब्दा या शब्दामधून फक्त होणारा अशा आशय ओळखा आता शिक्केनवीस या शब्दाचा आशय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर याचा अर्थ पहा राजाचे शिक्के सांभाळणारा ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जो व्यक्ती राजाचे शिक्के सांभाळतो त्याला शिक्केनवीस असे म्हणतात आता अंगवणी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ तुम्हाला सांगायचा तर अंगवणी या शब्दाचा योग्य अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे तर पहिलं ऑप्शन आहे अंग दुखणे दुसरे अंगनात उगवणे तिसरं आहे नवस करणे आणि नाउमेद होणे तर अंगवणे या शब्दाचा अर्थ होतो नवस करणे ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा उंदीर गेला उंदीर गेला लुटी आण आणल्या दोन मुठी आता उंदीर गेला लुटी आणि आणल्या दोन मुठी या वाक्यातील मणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो तर पा उंदराची लूट केली तरी हाती काहीच लागत नाही शुल्लक गोष्टीचा गवगवाव कर फार आणि उतावळेपणाने मूर्खपणाचे वर्तन करणे तर ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी याचा अर्थ होतो गोष्टीचा गाव 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 फार शु, शुल्लक गोष्टीचा काय गव गवाया फार ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही तर पहा धक्का गचक म्हणजे धक्का हिसका म्हणजे धक्का वरवंडी म्हणजे सुद्धा धक्का म्हणजे यापैकी नाही ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या प्रश्नाचं चा उत्तर आता खडाकाष्टक म्हणजे काय या अलंकारिक शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे तर खडाकाष्टक म्हणजे म्हणजे काय कडाक्याचं भांडण याला काय म्हणतात दोन व्यक्तीमधील वैर म्हणजे ऑप्शन क्रमांक आता भांडण कवा होईल ज्यावेळेस दोन व्यक्तीमध्ये वैर असेल त्याच भांडण होईल म्हणजे खडाकाष्टक म्हणजे वैरचा संबंध म्हणजे दोन व्यक्तीमध्ये झालेलं भांडण किंवा दोन व्यक्तीमधला गैर समज म्हणजे ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी होणार आमंत्रित आता अंगतुक म्हणजे ज्याला निमंत्रण न देता येतो त्याला अंगतुक असे म्हणतात म्हणजेच आमंत्रित या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन असणार या प्रश्नाचं उत्तर आमंत्रित म्हणजे बोलवता ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस आलेलं आणि अंगतुक म्हणजे न बोलवता आलेला पाहुणा त्याला अंगतुक असे म्हणतात पुढे पहा आकाशात जेव्हा ढग न जमता तेव्हा मोर नाचू लागतो आता या वाक्याचा आता प्रकार ओळखायचा तर ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हाचा संबंध असतो पा जर तर जेव्हा तेव्हा हे जे वाक्य असतं ते नेहमी मिश्र वाक्य असतं म्हणजे या ठिकाणी आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात जेव्हा तेव्हा जर तरचे वाक्य मिश्र वाक्य असतं म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर मिश्र वाक्य आहे पुढे पहा व आणि किंवा व आणि किंवा ही उभयानवी जे काय अव्यय असतात तर ही उभयानवी अव्यय आपण कोणत्या म्हणजे हे वाक्य हे जोडणारे जे काही वाक्य असतं ते काय असतं संयुक्त वाक्य असतं ऑप्शन क्रमांक दोन आहे प्रश्नाचं उत्तर सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी वाक्यातील अलंकार ओळखा तर सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी या वाक्याचा जो काय अलंकार असणार ऑप्शन क्रमांक चार उपमा अलंकार असणार ऑप्शन क्रमांक चार असणारे प्रश्नाचं उत्तर शेवटचा प्रश्न पहा शुद्ध शब्द ओळखा पारितोषिक तर या ठिकाणी जर पाहिलं तर पारितोषिक शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो पारितोषिक पा तो अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो पारितोषिक हा शब्द म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय महत्वाचे प्रश्न आडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बादचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं तुम काही जर सजेशन असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सजेस्ट करू शकता नक्कीच तुमचं व तुमच्या कमेंट्स युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू थँक्यू